पीड़िता के मौत के बाद उसकी बॉडी पोस्टमार्टम के लिए मेडिकल में लाया गया, मगर पीड़िता के परिजनों ने सरकार के आश्वासन को लिखित देने की मांग को लेकर अड़े रहे। राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने पीड़िता के भाई को नौकरी देने का आश्वासन दिया है, मगर पीड़िता के परिजनों ने शहर के मेडिकल में धरना देकर मांग की है कि पहले सरकार ने लिखित आश्वासन दे, नहीं तो हम पोस्टमार्टम नहीं होने देंगे। साथ ही उन्होंने आरोपी को परिजनों के हवाले करने की मांग की है। गुस्से होते हैं, मुलगी लेक्चर होती, आज तिचा जवान नौकरी करत असेल, तिचे आज शेवटला आज ती नौकरी करत होती, त्याच्या याच्यानुसार त्यांची घरची परिस्थिती चालू होती, त्यांचं उदरनिर्वाह समजा आज त्या मुलीवरच होता महत्वाची गोष्ट। आणि आज तू त्यांना एक लहान मुलगा आहे, इंजिनिअरिंग करत आहे, त्याला पण त्याला कुठेतरी सरकारी नोकरी द्यायला पाहिजे। आणि महत्वाची गोष्ट बाकीचं जाऊ द्या, पण आम्हाला नका 10 मिनिटासाठी तरी त्याला द्या, आणि त्याला आम्हाला जायचं आहे, आम्हाला 10 मिनिटासाठी त्याला द्या, फक्त 10 मिनिटं जरी दिलं 10 मिनिटं मी त्याला भाजून टाकून नंतर मग मी भासावर लागेन चळवामध्ये का उपयोग, इतक्या दिवस जर कोणत्या गोष्टीचे निर्णय जर लागत नसेल तर काही होत नसेल तर काय उपयोग, लेखी आश्वासन पाहिजे का, त्यांच्या घरची समोर भवितव्यात त्यांची सोय झाली पाहिजे कोण्या गोष्टीची, कोणत्याही अजून कोणत्या मुलीवर असा अत्याचार होत असेल तर खूप बेकार गोष्ट आहे, आणि त्याला लवकरात लवकर कोण फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन अशी केस त्याला आमच्या आलं तर त्याला जाऊन जायचं आहे आम्हाला, पण दुसरं कधी कोणा मुलीवर अत्याचार होईल तर त्याला असाच हिम्मत झाली नाही पाहिजे, त्याला तशी सजा मिळाली पाहिजे। हिंगणघाट जळीत पीडितचा मृत्यू सोमवारी झालेला आहे, त्यामुळे ही जी बातमी आहे ही बातमी हवेसारखी आता नागपूर शहरात सोबत हिंगणघाटमध्ये पसरलेली आहे। हिंगणघाट बंदचं आवाहन करण्यात आलं आहे, हिंगणघाट पूर्णपणे बंद झालेला आहे, काही ठिकाणी जाळपोळ किंवा दगडफेकीचे प्रकरण समोर आलेले आहे। सध्या मेडिकलमध्ये त्या मुलीचं पोस्टमार्टमसाठी तिची बॉडी आणण्यात आली आहे, पण पीडिताचे जे नातेवाईक आहेत त्यांनी अशी मागणी केली आहे की जे गृहमंत्री अनिल देशमुखांनी पीडित मुलीच्या भावाला नोकरी देण्याचं आश्वासन दिले आहे ते लिखित स्वरूपात द्यावं, तेव्हा पुढे हे पोस्टमार्टम करून बॉडी नेण्यात येईल। सोबतच जो आरोपी आहे त्याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे, त्याला 10 मिनिटांसाठी नातेवाईकांच्या हवाले करावं अशी सध्या परिजनांची म्हणजे पीडित परिजनांची मागणी। फार दुःखद घटना आहे, आणि ज्या पद्धतीने हत्याकांड झालं त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने अजून गंभीर होऊन यामध्ये अशा घटना पुन्हा होऊ नये याकरता वेगवान पद्धतीने अशा गुन्हेगारावर कारवाई केली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ घेतलं पाहिजे, आणि 15 दिवस किंवा महिनाभरामध्ये अशा आरोपीला जर सजा झाली तरच या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बरोबर राहू शकेल। जर हा खटला खूप दिवस चालला तर मग कायद्याची भीती निघून जाईल, कोणत्याही वकील महोदयांनी अशा आरोपीचा वकीलपत्र घेऊ नये, तो त्याचा अधिकार जरी असला तरी, पण अशा प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे, कायद्याच्या भाषेत ठेचून काढलं पाहिजे, आणि एक महिनाभराच्या आतमध्ये या आरोपीला सर्व कायदे जेवढे कायदे आहेत तेवढे वापरून शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पीडित परिवाराला न्याय दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे। शासनाने त्या पीडित परिवाराला मदतही केली पाहिजे, शासनाने पीडित परिवाराच्या एखाद्या व्यक्तीला शासन दरबारी नोकरीवर दिलं पाहिजे आणि त्या परिवाराला पूर्ण मदत शासनाने केली पाहिजे, आम्ही आमच्या पद्धतीने जी मदत करायची ती करू, पण शासनाने त्या परिवाराच्या मागे शेवटपर्यंत उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे। पीडित मुलीच्या परिवारांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम होऊ देणार नाही अशी मागणी केली होती, परंतु पोस्टमार्टम झालेला आहे। पीडित मुलीची जी मृतदेह होता तो वर्ध्यासाठी विंगणघाटसाठी रवाना झाला आहे, पण जेव्हा मृतदेह पोस्टमार्टम रूममधून जेव्हा बाहेर निघाला तेव्हा परिवारातल्या काही लोकांनी ॲम्ब्युलन्स थांबवण्याचा प्रयत्न केला, आपल्या मागण्या पूर्ण करायचे नारे लावण्यात आले, पण वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार
यांच्या मध्यस्थीमुळे ते आता तो वाद निवळला आहे आणि बॉडी वर्धा इंजन घाटसाठी रवाना झालेली आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.